चित्रपट चुकीचा निर्माण करणाऱ्या लोकांची जबाबदारी आहे. सरकारने याच्यात हस्तक्षेप करायला पाहिजे. सरकारने हा चित्रपट दाखवून घेऊ नका असं सांगितलं पाहिजे. हा चित्रपट दाखवण्यासाठी समर्थन करणारे काही लोक पुढे यायला लागले. म्हणजे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो वेडा वाकला इतिहास दाखवण्याचं काम काही लोक करतात, विशेषतः शिरवळला महिलांची विक्री होते असं त्या सिनेमात दाखवलं. बाजीप्रभूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधी लढाई केली. बाजीप्रभू एकेरी नावाने छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतात. कधीच झालेलं नाही. बाजीप्रभूंचीही बदनामी करण्याचं काम आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बाजीप्रभूंनी लढाई केली दाखवणं, मला वाटतं की हे जे घडलेलं नाही ते दाखवण्याचा प्रयास यातो. त्या कार्यकर्त्यांना नाही, महाराष्ट्रातल्या जनतेनं करता हे ठरवलेलं आहे. मी सांगायची काही गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचं पूर्ण भक्कमपणाने जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेशी सहमत आहे. महाराष्ट्रात अशी मोडतोड करून सिनेमे दाखवण्याचं आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचं काम करू करत असेल तर ते महाराष्ट्रातली लोक पाहून घेणार नाही. आणि त्यामुळं हा उद्रेक महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मनात आहे. या सरकारने सिनेमा तयार करणाऱ्यांना विचारायला पाहिजे असं इतिहास तुम्ही का दाखवता. सरकार हे त्या सिनेमाशी सहमत असेल असा त्याचा आज केलेल्या अटकेमुळे अर्थ निघतो. आणि त्यामुळे सरकारने त्याची काळजी घ्यायला पाहिजे. सरकारच त्यांना पाठीशी घालत होतं तर मग महाराष्ट्रातली जनता स्वस्त बसेल असं मला वाटतं. महाराष्ट्राची काही झालं तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मोडतोड करून इतिहास महादेव म्हणून दाखवला आहे त्यातल्या अशा अनेक घटनांची ज्या कधी घडल्या नाही त्याचं अनेक इतिहासकारांचं मत आहे. असा वेगळा इतिहास समाजापुढं मांडण्याच्यासाठी मी प्रयत्न करत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातले जे असंख्य मावळे आहेत त्यांच्यावर श्रद्धा सोडणारे आहेत त्या सगळ्या महाराष्ट्राला एका राग आहे, चीड आहे. आणि म्हणून काहींनी एका थिएटरमध्ये प्रयोग बंद पाडला त्यावेळी त्यांना सोडवण्याचं काम किंवा एका माणसांचं स्वतः सांगितलं की त्यांचा आवड करून मला बाहेर जातात.